आता शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावं की आता नवीन कुठला प्रकल्प राज्यामध्ये येणार आणि जे प्रकल्प बाहेर गेले आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा जो बाहेर गेला हा का गेला याचं उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी दिलं पाहिजे. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर एक एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा सुरू झालेला आहे. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्क ड्रग पार्क आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा देखील महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, तो मध्य प्रदेशला होत आहे आणि हे सगळे प्रकल्प थांबवण्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी होत आहे. राज्यामध्ये रोजगार निर्माण कसा करणार याचा ह्या सवालाचं उत्तर राज्यातले मुख्यमंत्री उद्योगमंत्री यांच्याकडे नाही. राज्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये विकास वाटेवर कसा आणणार हेचं उत्तर देखील शिंदे फडणवीस सरकार देत नाही आणि फक्त पोकळ घोषणा केल्या जातात. एक एक प्रकल्प राज्याच्या बाहेर जात आहे ही वस्तुस्थिती आहे. आता शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावं की आता नवीन कुठला प्रकल्प राज्यामध्ये येणार आणि जे प्रकल्प बाहेर गेले आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा जो बाहेर गेला हा का गेला याचं उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी दिलं पाहिजे.